गुड मॉर्निंग, मी स्नेहा काटके, मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा मॉर्निंग मोटिवेशन. तुम्ही एखाद्या झाडाला पहा, ते पृथ्वीपासून तितकंच पाणी घेतं जितकी त्याला त्याची गरज आहे. एखाद्या प्राण्याला पहा, ते निसर्गापासून तितकंच अन्न ग्रहण करतं जितकी त्याची भूक आहे. भूक मिटली बस झालं. आता माणसाला पहा, माणसाला त्याच्या आयुष्यात जे काही मिळतं, वस्तू, अन्न, शक्ती, धन, आवश्यकतेपेक्षा खूप जास्त मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आवश्यकतेपेक्षा खूप जास्त मिळालं तरी ते त्याच्यासाठी कमी असतं. आता हे असं का आहे, ह्याच्या पाठीमागे कारण काय? तर ह्याच्या पाठीमागचं कारण आहे लोभ. लोभाची आग काही अशी असते, एकदा का माणसाच्या मनामध्ये जागली की ती विझवणं, तोपर्यंत ती विझवणं शक्य नसतं जोपर्यंत तुम्ही स्वतःला थांबवत नाही. लोभाची आग विझवणं शक्य आहे आवश्यकतेच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला फक्त स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तुमच्या मनात की एखाद्या वस्तूबद्दल, अन्न, धन, संपत्ती, पैसा, शक्ती, लोभ वाढत चालला आहे, स्वतःला विचारा की हे माझ्यासाठी तितकंच गरजेचं आहे जितकं झाडाला पाणी, एखाद्या प्राण्याला अन्न, काही तितकं माझ्यासाठी गरजेचं आहे. जर उत्तर नाही असेल तर स्वतःला तिथेच थांबवा, त्या भावनेला तिथेच थांबवा, कारण तोच तर लोभ आहे. अशा पद्धतीने आवश्यकतेच्या दृष्टिकोनातून हळूहळू तुमचं मन लोभहीन होऊन जाईल. हरे कृष्ण.